नमस्कार, आपणा सर्वांचे आपल्या जे किसाने यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी नाबार्डकडून 20 कोटी अर्थसहाय्य मिळणार आहे. तर सविस्तर वृत्त जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. मित्रांनो, मान्सूनपूर्व शेतीच्या कामांची गती वाढविण्यासाठी नाबार्डने एक मोठा निर्णय घेतला आहे. नाबार्डने सहकारी आणि ग्रामीण बँकांना, कॉपरेटिव्ह बँक्स आणि रिजनल रुरल बँक्स 20,500 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याचे ठरविले आहे. यातील 15,200 कोटी रुपये सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना दिले जातील. उर्वरित रक्कम 5,300 कोटी रुपये हे विविध राज्यातील ग्रामीण बँकांना भांडवल म्हणून किंवा तरलता आणण्यासाठी दिले जाणार आहेत. मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत हा निधी 5,000 ने अधिक असल्याचे नाबार्डने सांगितले आहे. भविष्यात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी बँकांची पुरेशी तरलता किंवा भांडवल कायम राखण्यासाठी या बँकांना पुरेसा निधी दिला जाईल. यासह बँकांनी किसान क्रेडिट कार्ड KCC संपूर्णतेचा कार्यक्रम आधीच सुरू केला आहे. गेल्या 2 महिन्यात सहकारी बँक आणि RRB द्वारे सुमारे 12 लाख नवीन KCC कार्ड मित्रांनो शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. तर 31 मार्च 2020 पर्यंत सहकारी बँक आणि RRB बँकांनी 4.2 कोटी किसान क्रेडिट कार्ड दिले आहे. मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटीच्या विशेष आर्थिक पॅकेजविषयी दिलेल्या भाषणात म्हणाल्या होत्या की ग्रामीण सहकारी बँका आणि RRBच्या पीक कर्जाच्या आवश्यकतेसाठी नाबार्डने अतिरिक्त पुनर्वित्त सहाय्य 30,000 कोटींनी वाढविले आहे. नाबार्ड ही सर्वोच्च विकास संस्था असून ती देशभरातील शाश्वत आणि न्याय शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना याविषयी माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.